एकदा मंदिरात जाऊचं लागतला, कारण नीम म्हणून एक पदार्थ देतात. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत, स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील. हिंदू नवीन वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या ब्लॉगमध्ये आपण गावाकडे गुढीपाडवा कशाप्रकारे साजरा केला जातो ते आता आपण बघणार आहोत. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. आता आम्ही गुढी सजवचं काम करतो, म्हणजेच हे टिपके मारतो. फुलं हाती तिकीच गावली आता ह्या सीझनला गावणत नाही ना. फळच बांधून टाकूया. आता आपली गुढी सजवून झाली आणि थोड्या वेळेने आपण ती गुढी उभारतलो आणि त्यानंतर मग आपण एकदा मंदिरात जाऊचं लागतं, कारण नीम म्हणून एक पदार्थ देतात तो कसा असतात तो मी तुमका शेवटी दाखवेनच. तर तो आणल्यानंतर मग आपण पूजक लायतलो. तर गुढी कशा प्रकारे सजवलो ती आता मी तुमका एकदा दाखवत आहे. या खालच्या भागात फक्त आम्ही टिपके मारलो, कारण तिथे बांधवचं लागतं तर त्यामुळे काय इतर काय बांधवक नाही. आणि इथे फुलं तसेच ही आंब्याची पानं, त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे काजू बांधलो आम्ही आणि हे आंब्याची पानं फुलं आणि याच्या पुढे आम्ही करवंदा बांधलो आणि या बाजूक पुढे करवंदा आणि फणस आणि ही आंब्याची पानं आणि त्यानंतर मग ही फुलं बांधलो आणि पुढे काजू आणि पेरू त्याच्या पुढे
फुलं आंब्याची पानं आणि नंतर पुढे पुन्हा फणस बांधलं. हे छोटे छोटे फणस आहेत, आताच लागवड सुरुवात झाली आहे. आणि हे काजू, छोटेसे काजू लागले आहेत बघा. आणि त्यानंतर पुढे पेरू बांधलं आणि याच्या शेवटी ही गुढी बांधलेली आहे. गुढी सजून तयार आहे आणि थोड्या वेळाने आम्ही उभारतलो. किती सुंदर वाटता.
सांगते ना दोन लावले अस ना देवाकडे लावले मी आलीस का ये लवकर हे घे नंतर टाक गुढी उभारलेली आहे हे मान्य करून घे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे रे महाराजा निवेद केलेला तसंच हे तुम वर्षाचा नैवेद्य सगळ्यांनी ठेवलेलं आहे सगळ्यांना सगळ्यांचं मान्य कर आणि सगळ्यांना चांगली बुद्धी देवर आला तांदूळ सगळ्यांनी एकच नियम बोलतो जाप नक मंदिरातून जाऊन आणूचा लागता आणि त्यानंतर मग पूजा झाल्यावर आपण याच प्रसाद म्हणून वाटूचा लागता. तर मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. आय होप आजचा व्लॉग तुम्हाला खूप खूप आवडला असेल. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फॅमिली सोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. आजचा व्लॉग कसा वाटला हे कळवण्यासाठी कमेंट मध्ये पण जरूर लिहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं राहा. बाय बाय.